नमस्कार, आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील दुसऱ्या भागातील मुक्ती या 17व्या लेखाचं वाचन करणार आहोत. मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य, जीव कुठं चढकून न पडणे म्हणजे मुक्ती. मनाचा शुद्ध नितळ भाव मुक्तीचा आनंद सोहळा अनुभवतो. जीव अडकला तर मनुष्याला मुक्ती शक्यच नाही. आपण आपलं आयुष्य रोजच्या रोज हरघडी कुणाशी ना कुणाशी शेअर करत असतो, वाटत असतो. आपले विचार आपण सतत कुणाशी ना कुणाशी जोडत राहतो, त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्नच करत नाही. आपल्या साधू संतांनी एक अफलातून शोध लावला, ईश्वराचा. मनुष्याच्या विचारात आलेली चंचलता, त्याच्या संवेदना, त्याचे तरंग जर स्थिर करायचे असतील तर त्यासाठी काहीतरी शाश्वत असं साधन हवं. मनुष्याला या भौतिक जगात अद्याप तरी तसं साधन सापडलेलं नाही. म्हणून सर्वसामान्य मनुष्यानं आपल्या या विचारांची ऊर्जा कुठेतरी एका ठिकाणी स्थिर करणं गरजेचं होतं. तसं केलं नाही तर मनुष्य एकतर वेडा होऊन जातो किंवा समाजविघातक तरी बनून जातो. म्हणून मनुष्यानं खूप खूप विचारांती ईश्वरीय संकल्पनेला मान्यता देऊन टाकली. निर्धोकपणाने संकटविरहित जीवन जगण्याचा मनुष्याचा अधिकार अबाधित राहणं गरजेचं होतं. जितकी डोकी वाढतात तितके विचार वाढू लागतात. विचार हे चंचल आहेत. एकाच परिस्थितीमध्ये विविध व्यक्तींचे विचार एकसारखे कधीच असू शकत नाही. त्यामुळे माणसामाणसात संघर्ष उभे राहतात. म्हणून त्या विचारांना दैनंदिन समस्यांपासून विभक्त करण्यासाठी मनुष्यानं आपल्या जीवनात ईश्वराला प्रथम स्थान दिलं. विचार सुरुवातीला कल्पनेत विहार करतात, नंतर वास्तविकतेला स्पर्श करतात. ईश्वर ही संकल्पना असली तरी देखील मनुष्याला तो वास्तविक वाटू लागतो. त्याची या संकल्पनेवर दृढ श्रद्धा असते. आजपर्यंत भौतिक साधनांची निर्मिती हा देखील मनुष्याचा कल्पनाविलासच आहे. मनात विचारांचे तरंग आले की मनुष्य त्यानुसार अनुकरण करायला लागतो. भलेही त्याचा तो सुरुवातीला वेडगळपणा ठरत असेल, परंतु कालांतराने मनुष्याने त्या काल्पनिकतेलाच वास्तविकतेत परावर्तित करून टाकलं आहे. म्हणूनच ईश्वर देखील त्याच्या दृष्टीने शाश्वत आहे. ज्या अर्थी त्याच्या प्रतिमांची मंदिरं जर मनुष्याचे विचार तरंग स्थिर करतात, तर त्याच्या दृष्टीने निश्चितच ईश्वरात देखील काहीतरी तथ्य आहे. आज संपूर्ण मानवजात सतत संघर्षमय जीवनातून वाटचाल करत आहे. प्रत्येक मनुष्याच्या काही ना काही अपेक्षा आहेत. जगाकडून त्याला त्या पूर्ण करून घ्यायच्या आहे. त्यामुळेच तो सतत कुणाचा ना कुणाचा विचार करत असतो. व्यक्ती नेहमी आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी इतरांना जवळ करत असते. जर मनुष्याच्या मनात अपेक्षांची बीजच नसती तर त्याने कुणालाही काडीचीही किंमत दिली नसती. अपेक्षा हेच मनुष्याच्या चांगल्या वाईट संबंधांचं कारण आहे. जो देईल त्याच्याशी मनुष्याचे संबंध टिकून राहतात. जो देत नाही, विरोध करतो, त्याच्याशी नाही कधी कुणाचं पटत. मनुष्य केवळ आणि केवळ स्वतःचाच विचार करतो. स्वतःच्या सुखाचाच प्रश्न त्याला भेडसावीत असतो. आपल्या सुखाआड येणाऱ्यांशी, आपल्याला विरोध करणाऱ्यांशी जमून घेणं त्याला नाही जमत आणि इथंच तो बंधनात अडकून पडतो. आपलं स्वातंत्र्य, आपली मुक्ती घालवून बसतो. मुक्ती म्हणजे बंधनांपासून दूर जाणं, गरजांविरहित जीवन जगायला शिकणं. म्हणून या मार्गाची वाटचाल करण्यासाठी पहिलं साधन आहे ईश्वर. ईश्वर तुमच्याकडे काही मागत नाही, त्यामुळे मनुष्याला अर्ध्याहून अधिक समस्या सुटल्याचं समाधान तात्काळ मिळतं. जो ईश्वराकडे वाटचाल करायला शिकवतो त्याला आपल्याकडे गुरु मानलं जातं. मनुष्य एकाएकी भौतिक साधनांपासून अलिप्त होत नाही. त्याला भौतिक जगाचा मोह असा सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे जो मनुष्य कुणा व्यक्तीला या भौतिकतेपासून अलिप्त करून ईश्वराकडे ध्यान लावायला प्रवृत्त करतो तो खऱ्या अर्थानं गुरु बनतो. अनेक गुरूंना तर स्वतःचाच मोह सुटत नाही. आणि ईश्वर, गुरु या संकल्पनांचा योग्य अर्थ समजावून घेतल्याशिवायच बाह्य दिखाऊ गोष्टींच्या माध्यमातून गुरुपदाला पोहोचण्याचा ढास ते करतात. निवळ भगवे कपडे घालून, गंध टिळे लावून, देवाधिकांच्या मूर्ती पूजेनं किंवा आश्रम काढून कुणी गुरुपदाला पोहोचत नाही. जो मनुष्याला मोहाच्या पाशातून बाहेर काढून ईश्वरापर्यंत वाटचाल करायला मदत करतो तो नेमका रस्ता स्वानुभवातून दाखवू शकतो.
तो खरा गुरु। माणसाला वरवरच्या बेगडी जीवनाची फार तत्काळ भुरळ पडते, म्हणून माणसं अनुभव नसलेल्या ढोंगी गुरूंच्या नादी लागतात। निवळ धूप दीप लावून आणि कान फुंकून कधी ईश्वराचा मार्ग सोपा होत नाही, त्यासाठी विरक्तीची गरज असते। दिखाव्यासाठी कधी ईश्वर नसतो, ईश्वर आहे तो मनशांतीसाठी। मनाची शांती हरवल्यावर मनुष्य लवकरात लवकर देवत्वाकडे वाटचाल करू लागतो, म्हणून या भौतिक गोष्टींचा जोपर्यंत वीट येत नाही तोपर्यंत मनुष्य देवत्वाला प्राप्त होत नाही। आजपर्यंतचा इतिहास हेच सांगतो की ज्यांनी डोळे उघडे ठेवून पाहिलं अनुभवलं तेच फक्त ईश्वरापर्यंत पोहोचू शकले। दिखाव्यासाठी ईश्वराच्या नावानं निवळ डांगोरा पिटणारी परंतु मन प्रपंचातच अडकून पडलेली माणसं नाही त्याच्यापर्यंत पोहोचू शकली। ईश्वर ही मनुष्याच्या मुक्तीची शाश्वत आणि पहिली पायरी आहे। तुम्हाला जे काही जगायचं असेल, जगून घ्यायचं असेल, ते अगोदर जगून घ्या। मन शुद्ध आणि निर्मळ करून टाका। वासनांचा गंध देखील मागे उरू देऊ नका, म्हणजे तुम्हाला विरक्ती यायला उशीर लागणार नाही। विरक्त मनुष्य फार लवकर मुक्ती प्राप्त करून घेतो। काहींचा जीव खाण्यापिण्यात अडकून पडलेला असतो, काहींचा जीव कुणासाठी काहीतरी करण्यासाठी अडकून पडलेला असतो। मुलाबाळांमध्ये काही जण अडकून पडलेले असतात, काही जण चांगल्या वाईट भावनांमध्ये अडकून पडलेले असतात। काहींना कुणावर तरी सूड घ्यायचा असतो, तर काहींना स्वतःलाच प्रसिद्धी मिळवून द्यायची असते। मी कुणीतरी वेगळा आहे हे कुणाला तरी जगाला दाखवून द्यायचं असतं। यापैकी काही ना काही कुठल्याही मनुष्याचं करायचं राहून गेलं म्हणजे तो मनुष्य तिथंच अडकून पडतो। मनुष्यानं आपली कर्तव्य पार पाडून भौतिक जीवन चक्रातून बाहेर पडणं केव्हाही चांगलं। ज्यांना जबाबदाऱ्या उरल्या आहेत त्यांनी त्या लवकरात लवकर उरकून घेण्याचा प्रयत्न करावा। ज्यांना भोग घ्यायचे आहेत त्यांनी ते सन्मार्गाने घेऊन भौतिक जीवनातून विभक्त व्हावं। मनुष्याचा जन्मच यासाठी आहे। त्याने आपल्या आयुष्यात नेहमी सन्मार्गाने आपल्या आकांक्षा पूर्ण करीत करीत मुक्त होत होत पुढे जावं। जी माणसं नीतिनियम डावलून स्वतःच्या अपेक्षांची पूर्तता करायला जातात ती तर कधीच मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकत नाहीत। ते तर जन्मोजन्मी पुन्हा पुन्हा त्याच फेऱ्यात अडकतात असं म्हणतात। जन्मोजन्मीचं काय असेल ते असेल, परंतु एकाच जन्मात त्यांना अनेक समस्यांना सतत तोंड द्यावं लागतं, सतत भीतीच्या दडपणाखाली जगावं लागतं, जगाच्या दंडांचे फटके सोसावे लागतात। जगणं एकाच जन्मात असहाय्य दुबळं आणि सतत वेदना देणारं बनून जातं। आपण आपल्या आयुष्यात कितीही धनसंपत्ती गोळा केली, कितीही माणसं जोडली, तरी देखील आपण शेवटी अपूर्णच राहून जातो। आपला देह देखील आपल्याला जाताना साथ देत नाही। येताना देह मिळवला त्यात आपण आपल्या आत्म्याचा प्रपंच थाटला, त्या देहासाठी आयुष्यभर राब राब राबलो, पण शेवटी त्याने देखील साथ दिली नाही। ही प्रत्येक सजीवाचीच शोकांतिका आहे। जीव धारण करावा लागतो तो देहाच्या माध्यमातूनच। ते एक नैसर्गिक परिवर्तन आहे। अनेक पेशींचा समूह मिळून देह बनतो। देहातल्या अनेक पेशी क्षणोक्षणी जीर्ण होऊन नाहीशा होतात, नव्याने तयार होत राहतात। जीव हा प्रत्येक पेशीत समाविष्ट आहे। त्या सर्व पेशींचा जीव एका आत्म्यात प्रकट होतो। देहाबरोबरच या पेशी त्यांच्यात असलेल्या जीव आणि जीवात्म्यासह पुन्हा पुन्हा आपल्या मूळ स्थितीला प्राप्त होऊन जातात। हा घडामोडींचा खेळ सतत चालू राहतो। देहात प्रवेश झाला, जीवात्मा कार्यरत झाला, म्हणजे त्याला भोवतालच्या जगाची जाणीव व्हायला लागते। भोवतालचं जग जाणून घेणं आणि शाश्वत आनंद मिळवणं हा जीवात्म्याचा हेतू आहे। निवळ खाणं पिणं दिखावा करणं हा मनुष्याच्या जगण्याचा हेतू मुळीच नाही। आज आपण जे खातो पितो ते देखील दुसऱ्या दिवशी जुरून जातं। आज आपण जो देखावा करतो तो देखील लोकांच्या विस्मृतीत निघून जातो। लोक तुम्हाला केवळ समोरासमोर ओळखतात आणि मागे विसरून जातात, तरी देखील मनुष्य त्याच क्रिया वारंवार करत राहतो। रोज अधिकात अधिक खाण्याचा प्रयत्न करतो, अधिकात अधिक दिखावा करत राहतो, प्रसंगी नाटकी बनतो, वास्तविकतेला सोडून देतो। याला नाही म्हणत जीवन। जीवन हे निवळ खाण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी मुळीच नाही। जीवन तर काहीतरी जाणून घेण्यासाठी आहे। या विश्वात ज्या विविध अदृश्य लहरी विभागल्या गेल्या आहेत
त्यांना स्पर्श करण्यासाठी जीवन आहे। त्यांचा स्पर्श या निर्हेतुक गोष्टींपेक्षा अधिक पराकोटीचा आहे। डोळ्यांना दिसणाऱ्या भौतिक गोष्टींची निर्मिती हे त्याच लहरींचं प्रकट स्वरूप आहे। विश्वातली दृश्य स्वरूपातली वस्तू किंवा घटक जेव्हा विसर्जित होतो तेव्हा तो या सूक्ष्म लहरींमध्ये परावर्तित होऊन जातो। अंधार हे त्या लहरींचं अदृश्य स्वरूप आहे। प्रकाश हे त्या लहरींचं दृश्य स्वरूप आहे। प्रकाशानंतर पदार्थ किंवा घटक आहेत। म्हणूनच सर्व सजीव सृष्टी ही या विश्वातल्या अंधाराच्या खाईतून येते आणि पुन्हा अंधारातच लुप्त होते। पावसाळ्यात ढगांवर ढग घासतात तेव्हा वीज तयार होते। याचं कारण या विश्वातल्या पोकळीतच ती वीज अदृश्य स्वरूपात होती, पण ती फक्त प्रकट झाली। विश्वाच्या अंधार कोठडीत आजही अनेक ग्रह तारे सतत निर्माण होतात आणि जुने होऊन लयालाही जातात। ते देखील त्याच तरंग लहरींचीच कला आहे। विश्वात कणभरही काहीही निर्माण होत नाही आणि नाहीसे देखील होत नाही। केवळ या तरंग लहरी कधी दृश्य स्वरूपात प्रकट होतात आणि पुन्हा त्या अदृश्य स्वरूपात काळोखात परावर्तित होतात। आज आपल्याला असे नेत्र नाहीत की त्या अंधारातल्या लहरी देखील डोळ्यांना दिसतील। प्रकाश लहरी दृष्टीत पकडण्या इतपत सजीव सृष्टीची क्षमता झालेली आहे। उद्या कदाचित ती अंधारही पकडू शकेल, सांगता येत नाही। अंधारातूनही त्या लहरींची ऊर्जा पाहता येणं शक्य होईल, परंतु त्यासाठी किती काळ पुढे जावं लागेल हे मात्र मनुष्याच्या हाती आज तरी नाही। तो दिवस पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी मनुष्य आज धडपडत आहे, परंतु आज तरी ईश्वराच्या पायरीपर्यंत आपण पोहोचलो आहोत। खाणं पिणं राहणं उठणं बसणं हे चालूच राहणार आहे, परंतु त्यात अडकून न पडता ईश्वर संकल्पनेपर्यंतची पायरी गाठणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। निदान तेवढी मुक्ती तरी प्रत्येकाला काहीतरी देऊन जाईल, परंतु ती पायरी गाठली नाही, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर केवळ भौतिक साधनांमध्ये अडकून तुझं माझं करण्यात आणि दुःख ओढवून घेण्यात आयुष्य केव्हा सरून गेलं हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही। हा लेख आपल्याला आवडला असेलच तर मग आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंटही करा। धन्यवाद।